प्रत्येक प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा, उत्तराचा पर्याय ठरवून घ्या आणि त्याची खात्री पटल्यानंतरच त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ उत्तरपत्रिकेवर नोंदवा किंवा रंगवा. एकदा रंगवलेलं वर्तुळ किंवा नोंदवलेलं उत्तर दुरुस्ती करण्याची संधी नाही, आणि जरी दुरुस्ती केली तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण दुरुस्त केलेल्या उत्तराला गुण मिळणार नाहीत. हा जो परीक्षेचा महत्त्वाचा नियम आहे तो तुम्ही तंतोतंत लक्षात ठेवा. आपण आपल्या कामात मग्न रहा. तुमच्यापैकी कुणाच्याही चेहऱ्याकडे जर मी पाहिलं तर तो चेहरा आपल्या प्रश्नपत्रिकेत आणि उत्तरपत्रिकेत मला मग्न दिसला पाहिजे. तुमच्या कामाशिवाय थोडंही तुमचं लक्ष आजूबाजूला विचलित होणार नाही. जे प्रश्न तुम्हाला खात्रीपूर्वक जमतात त्याचे उत्तर तुम्ही नोंदवणार आहातच. याच्याशिवाय ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत नाही त्या प्रश्नाचं अंदाजे उत्तर तुम्ही नोंदवू शकता. त्या प्रश्नासाठी तुम्हाला अंदाजे उत्तर नोंदवता येईल, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून तुम्ही आपल्या आजूबाजूला जे कोणी बसलेत त्यांच्याकडून अपेक्षा करायलात किंवा त्यांना विचारायलात किंवा त्यांच्या उत्तरपत्रिकेवर डोकावत आहात असं जर मला दिसलं तर मी त्यांचा विशेष समाचार घेणार. तुमच्यापैकी ज्यांच्या वर्तनावर मला शंका आहे त्यांच्यावर मी जास्त फोकस करत आहे, त्यांच्यावरच मी हा व्हिडिओचा कॅमेरा जास्त वेळ स्थिर करत आहे, जेणेकरून मला त्यांना परत तपासता येईल घरी गेल्यानंतर की यांच्या हालचाली कशा होत्या. आपण प्रत्येक परीक्षेसाठी व्हिडिओ तयार करत आहोत, त्याचा उद्देश एकच आहे की जे काही आपण परीक्षेचे नियम सांगत आहोत ते तुम्ही कितपत तंतोतंत पाळत आहात किंवा ते सर्व नियम तुमच्या नसानसात कितपत भिनलेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तपासायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्या हालचाली नोंदवल्या जात आहेत. तुमचा चेहरा आपल्या कामात किती मग्न आहे याची नोंद सुद्धा या व्हिडिओमध्ये होत आहे.
मी तुम्हाला परत परत सांगत आहे की या परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळालेत हे फार महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तुम्हाला परीक्षा देण्याची जी विशिष्ट पद्धत आहे ती माहीत झाली का? परीक्षेसाठी जे काही नियम असतात ते तुम्ही समजून घेतलेत का? त्या नियमांचं तंतोतंत पालन तुम्ही करता का? परीक्षेचा जो काही वेळ असेल तेवढा वेळ तुम्हाला स्वतःला तुमच्या कामात गुंतून ठेवता आला पाहिजे। परीक्षेच्या काळात आपल्याकडून कुठलेच गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे। जेवढे प्रश्न आपल्याला स्वतः जमतात तेवढ्याच प्रश्नासाठी आपण काम करणार आहात। आपल्याला एखादा प्रश्न जर जमत नसेल तर त्या प्रश्नाचं अंदाजे उत्तर नोंदून टाकायचं, त्या प्रश्नाची विचारणा आजूबाजूच्या कुठल्याच विद्यार्थ्याला आपण करणार नाहीत। ठरवून दिलेल्या नियमांचं तंतोतंत पालन करून आपण जर या सर्व सराव परीक्षा दिल्या तर नक्कीच भविष्यात या सरावाचा आपल्यापैकी प्रत्येकालाच चांगला लाभ होणार आहे। NMMS परीक्षेसाठीच नाही तर भविष्यात ज्या ज्या परीक्षा द्यायच्यात त्या सर्व परीक्षेसाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा असतील।